शाळेमध्ये जेव्हा आपल्याला शिकवलं जातं स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसक लिंग, नपुंसक लिंगाबद्दलची माहिती हे आमच्या सरांनी आम्हाला थोडक्यात सांगितली होती, पण त्याच्यावरती विस्तृत पद्धतीने त्यांनी कधी भाष्य केलं नव्हतं. त्याच्या लग्न कार्यामध्ये जिथे मी नाचायला जायचे तिथे नानापणाने मला मेकअप आर्टिस्ट म्हणून बोलवायला लागले. मग मी तिथे जाऊन मेकअप करायचे, रंगभूषा, वेशभूषा सगळ्या इतर सायडल्स करायचे. त्याच्यातनं माझं इन्कम मला चांगल्यापैकी मिळायला लागलं. मी पहिली अशी तृतीयपंथी महिला आहे की जी मागच्या वर्षीच्या लोकमतच्या मुखपृष्ठावरती मी झळकले, त्याच्यामुळे थोडंसं एक नेम फेम आलं आणि लोकांना रेकग्निशन कळायला लागलं. प्रत्येक आई वडिलांना हे सांगत असेल की आपलं मूल बाळ हे आपलं म्हातारपणाची काठी असावं. इथे तर आम्हाला ना काठी बनता येतं, उलटा काठी लाठीचाच मार मिळून आम्हाला घराबाहेर काढलं जात. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी. लेट्स अप नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवरात्राचा उत्सव सुरू झाला आहे, सगळीकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. महिला वर्ग नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये विविध रंगांमध्ये नटलेला आपल्याला दिसतोय. तर दुसरीकडे असा एक समाज आहे जो थोडा दुर्लक्षित आहे. स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही भूमिकांमधनं तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणून धडपडतोय, वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करतोय. अशाच स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही भूमिका निभावून स्वतःचं अस्तित्व टिकवणाऱ्या कादंबरी यांचा आज आपण लेट्स अप नवदुर्गा या सेगमेंटमध्ये चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कादंबरीजी, तुमचं लेट्स अप मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही सदाशिवपेठेमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट केलं आहे आणि त्याच्यानंतर एकदम या हे आहे. काय म्हणजे तुमचं सुरुवात, आव्हानं आणि सरकारकडून किंवा ओव्हरऑल समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा याबद्दल सांगा. पहिल्यांदा तर मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करायला म्हणेन की स्त्री आणि पुरुष भूमिका जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरोखरीच मी संपूर्ण स्त्री आहे आज तुमच्यासमोरही एक नवदुर्गेच्या रूपामध्ये. आणि आज आपण नवदुर्गेचं जो जागर करतोय स्त्री शक्तीचं या 9 दिवसांमध्ये, तेव्हा एक स्त्रीरूपी महिला आणि तृतीयपंथी महिला म्हणून मी तुमच्यासमोर बसते. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली आहे बघा, आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष दडलेला आहे हे असं आपण लहानपणापासून आख्यायिका ऐकतोय, शास्त्रामधनंसुद्धा हे सिद्ध झालं आहे. त्याच धरतीला अनुसरून मी पण एक सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखीच माणूसच आहे आणि मला संपूर्णपणे जगण्याचा हक्क आहे, मग स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून तो कसंही हा माझा चॉईस आहे. तर या चॉईसमधनं मी आज कादंबरी एक समाजसेविका म्हणून तुमच्यासमोर आज काही माझे विषय मांडणार आहे. ते असं की लहानपणापासून मी सदाशिव पेठेत लहानाची मोठी झाली आहे, बॉर्न अँड बॉटर इन सदाशिव. लहान असताना मी माझ्या आईसाठी मुलगा होते, भावासाठी भाऊ होते, वडिलांसाठी त्यांचा मुलगा होतो. आणि डॉक्टरांनी सांगितलं असेल माझ्या आई वडिलांना की हा मुलगाच आहे, आणि मलाही असं वाटू लागलं होतं की आपण लहानपणी मुलगाचे, कारण माझं संगोपन एका वाड्या पद्धतीमध्ये झालं. त्या वाड्या पद्धतीमध्ये अनेक मुलं अनेक मुली होत्या, त्याच्यामध्ये माझ्या ताया होत्या, कोणी भाऊ होते, सखा होते, असं अशा याच्यामध्ये. जेव्हा मी लहानाची मोठी झाले तेव्हा मला माझ्या लिंगाबद्दल सगळ्यांनी सांगित होते की तू पुरुष आहेस, आणि तसंच मला ट्रीटमेंट मिळत होती. माझ्या घरामध्ये आम्ही 3 भावंड होतो आणि माझी आत्याची मुलगी होती असेल, काकूची मुली असतील, असं सगळं आमचं एक अगेन 6-7 जणांचं लहान मुलांचं खेळीमेळीचं वातावरण असलेलं एक कुटुंब होतं. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळ्यांना समान वागणूक मिळत होती, समान त्यांना असं काही मुलगा मुलगी असं कधीच काही भेदभाव झालेले नाही, आणि ते मला जाणवतही नाही, म्हणजे काही आठवतही नाही असं काही कधी मी मार खाल्ला असेल लहानपणी. पण एवढं मात्र नक्की की जेव्हा मी खेळत होते तेव्हा मला माझ्या आतमधली बाई किंवा माझ्या आतमधली ती कायम अशी लोक आतमधनं डोकावत होती आणि आतमध्ये असं ती नॉक करत होती की अरे कुठलाही गेम खेळताना, कारण मी मुलांच्या गेममध्ये कधीच कम्फर्टेबल नसायचे, ना मी कधी क्रिकेट खेळले, ना मी लगोरी खूप खेळली आहे आणि मी घरघर खूप खेळली आहे, चुलबुल भांडी मुलींसोबतचे जेवढे सगळे गेम होते ते सगळे खेळायचे, खूप मजा यायची त्याच्यामुळे. आणि आपण 22 आहो असं लहानपणापासून एक फिलिंग होतं, पण सगळ्यांनी सांगितलं होतं की तू मुलगा आहे, त्याच्यामुळे माझं ठीक आहे. तेव्हा तर काही जेंडरची एवढी माहिती नसल्या कारणाने मग शाळेत जायला लागले. 9वी शाळेमध्ये माझं शिक्षण सुरू होतं. 9वी शाळेमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा मला गॅदरिंग्समध्ये, कारण 9वी अशी एकमेव शाळा आहे जिथे गॅदरिंग्समध्ये मुलांना मुली करून नाचवायचे, त्यावेळेस आणि जाणता राजा असेल
किंवा मग मी स्वतः गणेशवंदना करायचे. माझ्या आईने मला लहानपणापासून कथ्थकचे डान्स क्लासेस लावले होते, कारण मी जरा लहानपणापासून माझी लचक चांगली होती असं त्यांनी सगळ्यांनी हेरलं होतं आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं मला की तू छान नाचतोस, छान दिसतोस, मुलींसारखंच तुझे हावभाव आहेत. तर मग मला कथ्थक लावलं होतं, पण कालांतराने तेही काही गोष्टींमुळे कोणाच्या सांगण्यावरनं ते बंद करायला लावलं. त्याचा काही विशेष जास्त फरक पडला नाही मला, कारण तेच कॅरी फॉरवर्ड माझी ती स्त्री परत तिथेच मस्त खेळत होती, नाचत होती, बांगडत होती. शाळेमध्ये असताना शाळेतल्या मी वार्षिक संमेलनाला कायम वाट बघायची आतुरतेने की आपल्याला साडी घालायला मिळेल. मुळात बाई बनता येणार आहे आपल्याला, अख्खा मॉब सगळा बघणार आहे की माझं स्त्री, माझं सौंदर्य, माझं नाचणं हे सगळे जण बघणार आहेत. मी एकटी स्टेजवरती असणार आहे आणि सगळा समाज खालून मला बघणार आहे. तर ते एक फिलिंग होतं फक्त. ते आता मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परखडपणे बोलते की तो समाज आहे, ती तिथं स्टेज होता, तेव्हा मला एवढंच होतं की मी भेंगरीसारखी नाचतीये आणि सगळ्यांनी मला बघावं, हेच मला आत्मसुख तेव्हा मिळत होतं. आणि अशात वाढत असताना मग शाळेमध्ये जेव्हा आपल्याला शिकवलं जातं स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग, नपुसकलिंगाबद्दलची माहिती हे आमच्या सरांनी आम्हाला थोडक्यात सांगितली होती, पण त्याच्यावरती विस्तृत पद्धतीने त्यांनी कधी भाष्य केलं नव्हतं त्याच्या, आणि कोणीही विचारलं नव्हतं, कारण की मुलांची शाळा होती त्याच्यामुळे मुलांची शाळा असल्याकारणाने फक्त मुलांचेच जास्त विषय होते, मुलींबद्दलचं जास्त नॉलेज तिथे दिलं जात नव्हतं. आणि अशा ह्याच्यात मग माझ्या शाळा संपत आली. शाळा संपल्यानंतर मग माझं कॉलेज सुरू झालं. गरवारे कॉलेजमध्ये माझं शिक्षण आई वडिलांनी मला तिकडे टाकलं. मला सायन्सला जायचं होतं, पण ते मला कमी पर्सेंटेज असल्याकारणाने त्यांनी मला कॉमर्सला पाठवलं. ओके. शाळेत गेला, शाळेची शालेय एक परत एकदा एका ह्याच्यातच होते, मी काय म्हणते छत्रछायेतच होते, म्हणजे आई सोडायला यायची, घ्यायला यायची त्याच्यामुळे, आणि सोबत माझे भाऊ किंवा इतरही वाड्यातले अनेक मुलं होते त्याच्यामुळे ते मित्र सवंगडीमध्ये जाणं येणं हसणं खेळणं त्याच्यात तो अख्खा माझा शाळेचा प्रवास संपला. कॉलेजला जेव्हा मी जायला लागले तेव्हा मी ॲज अ इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून तिथे जायला लागले, तेव्हा मला कोणाचा सोबत नव्हती. मग तिथे गेल्यानंतर मला खऱ्या खुऱ्या समाजाची ओळख झाली. तिथे खूप मला मुलं चिडवायचे की अरे ही आली, ती आली, मग असं काहीतरी दगडं मारायचे. मग मी चालायला लागले की वेगवेगळे गाणी गायचे, म्हणजे अशा बरेच वेगवेगळ्या असं ते त्रास चिडवण्याच्या हिशोबाने गाणं आणि हे मला करायचे, गणपत पाटील किंवा असं काही म्हणायचे, आणि ते मला अपमानास्पद वाटायचं त्यावेळेस, कारण त्या अख्ख्या मॉबमध्ये अजून मी स्वतःला प्रूव्हच केलं नव्हतं. अगदी माझे सुरुवातीचे 4 ते 5 दिवस कॉलेजमधले असतील आणि त्या लोकांनी माझ्यातलं बाई पण हेरलं होतं का, मला हेरलं होतं मला कळलं नाही, आणि त्यांनी मला ते दाखवून दिलं की यु आर समथिंग डिफरंट फ्रॉम अस. मग ते काय डिफरंट आहे याच्यामुळे माझी खूप घालमेल व्हायची, मला समजत नव्हतं, घरी येऊन मला सांगायची हिंमत नव्हती. आणि अशातच माझं पहिलं वर्ष मी वायडी झाले, म्हणजे इयर डाऊन झालं माझं, कारण मला जावंसंच वाटत नव्हतं, कारण रोज उठून चिडवणं, रोज मोलाईज होणं, रोज अब्युजमेंट होणं, मुलं इकडे तिकडे हात लावणं, कोणी कोणी छोटे दगड मार, कोणी कोणी मुलं त्यांचे नंबर लिहून द्यायचे आणि येतोस का, येतेस का, मुतारीच्या मागे ये, आणि मग बगीचात जाताना अडवायचं, हसायचं, टिंगल टवाली करायची. त्याच्यामुळे मग माझा मॉरल डाऊन झाला होता आणि मला न्यूनगंड सुरू झाला होता शिक्षणाचा, की अरे आपण जेव्हा घरात होतो वाड्या ह्याच्यात होतो तेव्हा आपल्याला एक कवच होतं, संरक्षण कवच होतं, पण आता मात्र आपल्याला सगळेजणच टोचतात इकडून तिकडून, कळत नाही नक्की काय आपल्यामध्ये असं काय आहे की सगळे आपल्यालाच बोलतायत किंवा काय. मग प्रारब्धच म्हणता येईल माझ्यासारखे मला काही गे फ्रेंड्स तिकडे तेव्हा भेटले, त्यांच्यासोबत मग त्या आमच्या अशा गप्पा व्हायच्या की अगं तू ग, मग असं वाटायचं की चला आता कुठेतरी मी कम्फर्ट झोनमध्ये आली आहे. मग या झोनमध्ये येत असताना मग माझं कॉलेजचं शिक्षण, मग नंतर एक वर्ष वायडी झाल्यानंतर मी ते संपूर्ण पूर्ण केलं, मग तोपर्यंत मी धीड झाले होते, आलेल्या प्रश्नाला सामोरी जाण्याची माझ्यामध्ये एक हिंमत आली होती. ती हिंमतही अशी की ऑलरेडी मी भोळसट होते, घाबरट होते, आणि एका सदाशिव पेठेसारख्या एका सुसंस्कृत वाड्या पद्धतीमध्ये राहत असल्याकारणाने माझ्यावरती ते एक चांगल्या प्रकारचे संस्कार होते की समोरच्याला शिवीगाळ करू नये, मारामारी करू नये,
किंवा आपल्याला जर गोष्ट पटत नसेल तर आपण तिथनं काढता हात घ्यावा आणि आपण आपल्या मार्गाला जावं आणि ते वाईट गोष्ट सोडून द्यायचं. ते एक आजही तत्वावरती मी आजही टिकूनच आहे. म्हणजे साडी चोळीच मला माझ्या अंगावरती पाहिजे. तसंच मी स्वतःला आरशामध्ये बघते. मग त्यामुळे त्यांनाही बरेचसे शारीरिक व्याधीचा त्रास झाला आणि मग ते कुठे ना कुठेतरी सगळ्याचंच खापर माझ्यावरती येत होतं. मी त्यांना कधीच बोल लावणार नाही, कारण नॉर्मल समाजाने जेव्हा मला बाहेर टचके टोंडे मारले ते पण त्या समाजाचाच भाग होते. मीही त्या समाजाचा भाग आजही आहे, तेव्हाही होते. पण त्या काही एका शुल्लक गोष्टीमुळे का म्हणजे आपण असं म्हणू शकता, कारण काय होतं बघा, एखाद्या रस्त्याने चालला असेल तर आंधळा लगेच आयडेंटिफाय होतो. एखाद्या रस्त्याने जात असेल तर विकलांग लोक लगेच आयडेंटिफाय होतात. लोक त्यांना मदतीला जातात. पण जेव्हा एखाद्या रस्त्याने जेव्हा आमच्यासारखा व्यक्ती जातो त्याला कधी आयडेंटिफाय झाल्यानंतर मदतीला कधी कोणी जात नाही. रस्ता बदलला जातो, दूषणं लावली जातात, मारलं जातं, मोलाईज केलं जातं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आघात केले जातात. असं कधीच म्हणत नाही किंवा प्रेमाने विचारत नाही की बाबा तू बरा आहेस का, तू बरी आहेस का, तुम्हाला पाणी हवंय का, कुठे चाललंय तुम्ही. म्हणजे असे बरेच इन्सिडेंट झालेत रस्त्यावरती की कधी गाडी चालवत असताना मी पडले पण कोणीच आलं नाही. कारण का मला माझं रूप बघून त्यांना असं वाटलं की कुठे यांच्या मध्ये जायचं किंवा यांना कुठे सपोर्ट करायचा. तर या सगळ्या अशा समाजातल्या या सगळ्या गोष्टींचा म्हणजे बघत माझं सगळं काय म्हणतात शिक्षण झालं होतं, नोकरीला लावून नोकरी पण सुटली होती, घर पण आता मी सोडून बाहेर आले होते. मग मी माझे गुरु केले. माझे गुरु जेव्हा मला मिळाले, गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा मी हिजडा कम्युनिटीला जॉईन झाले, तृतीयपंथी म्हणून स्वतःला 100% मान्य केलं आणि आता सिद्ध करायची वेळ आली होती, तेव्हा माझ्या गुरूंनी माझं नाव ऐश्वर्य असं ठेवलं होतं. आणि त्यावेळेस बघा ना प्रारब्ध कसं असतं. लहानपणी माझ्या आईनी मला घुंगरू घालून भरतनाट्यम शिकवलं होतं आणि मी कॉलेजमध्ये परफॉर्म करत होते एक हॉबी म्हणून, आवड निवड म्हणून. पण तीच आवड निवड आज मला माझ्या उदरनिर्वाहासाठी कामी पडली होती. जेव्हा मी तृतीयपंथी समाजात दाखल झाले तेव्हा लग्न समारंभात किंवा जागरण गोंधळामध्ये जिथे तृतीयपंथ्यांना बोलवून देवीचं स्वरूप, आज नवरात्रात आपण देवीचं स्वरूप म्हणून तृतीयपंथ्यांना पण त्याच कॅटेगरीमध्ये त्याच एका स्वरूपामध्ये ते आम्हाला बोलवायचे. मांडवात गेल्यानंतर सगळी निगेटिव्हिटी जाते, संपूर्ण पॉझिटिव्हिटी येते आणि आमच्या नाचगाण्याने त्यांना मनमुरात आनंद लुटता येतो. आणि त्याच्यामध्ये जे आम्हाला काही निधी मिळतो किंवा जे काही पैसे मिळतात त्यांचा उदरनिर्वाह होतो. तर त्याची कॉमन फ्रेंडनी माझा सगळा मेकअप बघितला, गेटअप बघितला आणि त्यांनी मला समोरून ऑफर केली की मला तुझ्यासोबत एक शूट करायचं आहे, माझं एक प्रोजेक्ट आहे, तर त्या प्रोजेक्टसाठी मला एक तुमचा घटकाला थोडस मदत करायची. मी म्हटलं वा किती चांगली गोष्ट आहे ही. मग आम्ही दिवस ठरवला, वार ठरवला आणि मग मी मेकअप करायला लागले. आणि मेकअप करताना त्यांनी गाणं लावलंच होतं, त्या गाण्याच्या तालावरतीच मी माझा मेकअप साजशृंगार केला, संपूर्ण तयार झाले आणि मी दिलखुलास लावणी केली. त्या लावणी करताना त्यांनी अनेक छायाचित्र माझे वेगवेगळ्या पोजनी काढले आणि त्याच्या फेसबुकच्या पोस्टला त्याने ते टाकल्यानंतर त्याला खूप सारे लाईक्स आले आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं की अरे वा वेगळा विषय आहे काहीतरी, कुठल्या तरी एका वेगळ्या पर्सनॅलिटीला घेऊन तू याचं प्रदर्शन केलंय आणि खूप छान वाटतंय तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा तिच्याबद्दल कळण्यासाठी आम्हाला अजून आवडेल. तर तिथे पण असं झालं होतं की माझ्या म्हणजे माझं जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता होती. पण यावेळेस त्या माझ्या मित्राने, म्हणजे त्याचं नाव योगेश ठीक असं आहे, सेलिब्रेशन ऑफ लाईफ नावाचं त्यांचं फेसबुकला पेज आहे, तर त्यांनी मला समोरनं विचारलं की तुझा मेकअप मी करताना पाहिला, तुझा व्हिडिओ मी सगळं स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, लोकांनी तर छायाचित्रांमध्ये पाहून ते तुला खूप लाईक करताय, मी तर हे सगळं समोरनं तू सगळं पाहिलंय, तर तुझी पद्धत, तुझा टाकटिपीटपणा आणि तुझा व्यवस्थितपणा मला खरंच आवडलाय. तू माझ्यासाठी फोटोग्राफरच्या माझ्या या पेजवरती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करशील का? ओके. ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची लाईफ मधली टर्निंग पॉइंट एक म्हणतात ती संधी होती. ती संधीला मी नाही म्हटलं, नाही मी हो म्हटलं जसं जमेल तसं मी प्रयत्न करेन, कारण मी काही तेव्हा शिकलेली मेकअप आर्टिस्ट नव्हते. मग त्यांनी मला त्याच्यामध्ये सामावून घेतलं. 1, 2, 3, 4 पहिले 2-3 शूट्स मध्ये मीही थोडे अंडर कॉन्फिडन्स होते, समोरच्या मॉडेल्सला पण थोडस भीती वाटायची की हिने कसं काम केलंय. पण माझ्या मित्राने योगेश ठेकले ते खरोखरीच खूप चांगल्या रीतीने सांभाळून घेतलं मला आणि त्यांनी मला चांगल्यातली चांगली कामं दिली. खूप सारे शूट्स मी त्यांच्याकडे केले, मी नावारूपाला आले, त्यांच्याच यांचं मला अवॉर्ड्स पण मिळाले ऍज अ मेकअप आर्टिस्ट.
त्या रेकॉग्निशनमुळे समाजामध्ये कळून चुकलं होतं की मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. मला लग्न खाऱ्यांमध्ये जिथे मी नाचायला जायचे तिथे मानापानाने मला मेकअप आर्टिस्ट म्हणून बोलवायला लागले. मग मी तिथे जाऊन मेकअप करायचे, रंगभूषा वेशभूषा सगळ्या इतर सायडल्स करायचे. त्याच्यातनं माझं इन्कम मला चांगल्यापैकी मिळायला लागलं. रात्रीचं नाचण्याच्या पेक्षा दिवसा ते फक्त मेकअपचं काम करून येऊन तो मेहनतीचा पैसा मला मिळायला लागला. मग त्याच्यामध्ये ऍड ऑन मग मी म्हटलं की आता आपल्याला अजून काय करता येईल काय करता येईल. म्हण मी त्यांच्या पेजला कुठे त्या कुठेतरी अटॅच असल्या कारणाने मॉडेल्स सोबत आणि ह्याच्यात असल्यामुळे मग असं मलाही असं वाटलं की आपणही कुठेतरी मॉडेलिंग किंवा ऍक्टिंग क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे. कारण लहानपणापासून मी शालेय स्तरावरती नाचत होते, स्टेज फिअर मला अजिबात नव्हता. आणि परत मी आता यांच्यासोबत मॉडेल्स लोकांसोबत काम करत असल्यामुळे असं वाटलं की सगळ्यांना बघून की अरे आपणही काय करू शकतो. ती कला गुण आपल्या प्रत्येकामध्ये असते. ते करत असताना टिकटॉक हे इंडियामध्ये आलं होतं. टिकटॉक आलं आणि टिकटॉक गेलं. पण टिकटॉकनी मला एक शिकवलं की आपण आपले हावभाव कसे दिसतात ते आपल्याला आरशासारखं मला त्याच्यामध्ये दिसायला लागलं. माझं मग फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट याच्यावरती मी पोस्ट टाकायला लागले. पोस्ट टाकायला लागलं म्हणजे रेकॉग्निशन असं वाढत गेलं. सोशल प्लॅटफॉर्मवर मला काही ऑफर झाले की तुम्ही आमचे फोटोशूट कराल का. अशातच मी वेगवेगळ्या ज्वेलरी ब्रँडसाठी किंवा मॅगझिनसाठी मी फोटोशूट ऍज अ मॉडेल म्हणून केलं. मग एक दोन पॅजंटमध्ये मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट पण केलं. तिथे जिंकूनही शिकले पण पार्टिसिपेट केल्याचा आनंद मला होता की आपण पार्टिसिपेट केला. मग मला काही माझ्या कॉमन फ्रेंड्स म्हटलं मराठी पिक्चर साठी ऑफर आले. तृतीय पंथी यांचाच रोल करायचा होता. मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही, आज ऑफर येणार सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. मग मी तृतीय पंथींचाच त्याच्यामध्ये काम केलं. एक मराठी वेबसिरीज केली, हिंदी वेबसिरीज केली आणि आत्ता रिसेंटली 2022 लोकमतचं पहिलं क्रांतिकारी पाऊल असं की त्यांनी दिवाळीच्या मुखपृष्ठावरती एक कॉम्पिटिशन घेतली होती मॉडेल्स आणि चांगल्या चेहऱ्यासाठी. त्यांनी एलजीबीटीक्यू कम्युनिटीला एक ओपन ठेवला होता स्पॅन. त्याच्यात 80-90 गावांमधनं आणि शहरांमधनं त्यांना फोटो झाले होते. त्याच्यात माझं सिलेक्शन झालं, माझा प्रोफाईल त्यांना आवडला आणि मी पहिली अशी तृतीयपंथी महिला आहे की जी मागच्या वर्षीच्या लोकमतच्या मुखपृष्ठावरती मी झळकले. त्याच्यामुळे थोडंसं एक नेमफेम आलं आणि लोकांना रेकॉग्निशन कळायला लागलं. हा सगळा माझा एक ऍक्टर मॉडेल किंवा हा माझ्या स्वतःचा संघर्षाचा प्रवास आहे की मी तळागाळातनं किंवा घर सोडल्यानंतर कशी इथपर्यंत आज आले. हे सगळं करत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा माझं काहीतरी आपण जसं समाजाला देणं लागतो तसंच माझ्यातली सामाजिक भूमिका सुद्धा कुठे ना कुठेतरी बाहेर डोकावत होती. ती कुठे डोकावत होती तर जेव्हा कोरोना महामारी आली त्या महामारीमध्ये खर तर कोणाचा कोणावर विश्वास बरोबर. मग आम्हाला सुद्धा घरांपर्यंत सगळ्यांच्या येत होत्या, म्हणजे कोणी राशन पाठवत होतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळत होती. मी आज हडपसर एरियामध्ये राहते आणि हडपसर एरियामध्ये सुमारे 500-600 तृतीयपंथी लोक राहतात. हे मला त्यावेळेस कळून चुकलं होतं. कारण जेव्हा राशनसाठी वेगवेगळ्या कंपनीमधनं किंवा वेगवेगळे समाजसुधारक लोक येत होते की आम्हाला तुम्हाला द्यायचं राशन कार्ड, रेशन वाटायचंय किंवा मेडिकल किट द्यायचंय, हायजेनिक किट द्यायचं, टेस्टिंग करायचं तुमच्या, तर किती जण आहेत काय. मग माझा तो थोडा अभ्यास सुरू झाला आणि मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करू लागले. पहिल्यांदाच जेव्हा आम्हाला रेशन किटचं आलं तेव्हा मी साधारण 125-150 लोकांना गोळा करू शकले. तेव्हा मला जाणवलं की आपण म्हणजे तेव्हा त्या सगळ्या 125-150 लोकांनी मला येऊन अभिप्राय दिला की अगं तू आमच्यासाठी आज अन्नधान्याची सोय केलीस, अजून पण इतर आमच्या खूप अडचणी येत आहेत, खूप प्रॉब्लेम्स होत आहेत, मग ते कशा करायच्या, कशा सॉल्व्ह करायच्या, तू आमच्यासाठी लढशील का, बोलशील का, तुला काही माहिती आहे का, बाई आम्ही शिकलो नाहीये, तू शिकलेली तर आम्हाला काहीतरी मदत कर. ती एक फार ते फिलिंग माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. तो माझ्या आयुष्यातला आणखी एक सेकंड टर्निंग पॉईंट ठरला समाजसेविका म्हणून. मग मी ठरवलं की आपल्याला यांच्यासाठी आपल्या लोकांसाठी उभं राहायलाच पाहिजे आणि जर माझ्याकडनं काही चांगली मदत होत असेल कोणाला तर ती करायला काय हरकत. मग आधार कार्डचे कॅम्पेन्स असतील, तृतीयपंथी ओळखपत्र आज जे गव्हर्नमेंटने आम्हाला दिलंय त्याच्यासाठीचे कॅम्पेन्स असतील, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जेवढे काही सरकारचे अधिकृत आय कार्ड आहेत ते मिळवण्यासाठी बऱ्याच लोकांचे अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग हे तर झालं सगळं शासकीय स्तरावरती काम करायला लागले. पर्सनल स्तरावरती पण मग मला खूप सारे चॅलेंजेस येऊ लागले. कारण ज्या एरियात मी राहते
त्या एरियामध्ये भिक्षा मागणारे पण अनेक लोक आहेत, सेक्स वर्किंग करणारे पण अनेक लोक आहेत. त्यांचे काही प्रॉब्लेम्स मला भानावर येऊ लागले, पडू लागले. मला ते प्रॉब्लेम सतावत होते, त्रास होते की मी ह्यांच्यासाठी काय करू शकतो. कारण रोज आहे दिन सेक्स वर्क करणाऱ्या मुलींवरती अत्याचार होते, बलात्कार होत होते, त्यांना चाकू सोऱ्यांनी कापलं जात होतं, मारलं जात होतं, ऍडमिट केलं जात नव्हतं त्यांना. ससूरमध्ये सुद्धा त्यांना बऱ्याचदा असं झालं की ऍडमिट केलं. आज ससूरमध्ये वॉर्ड झालाय, त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच आधी नव्हतं, पण असं बऱ्याच ठिकाणी त्यांना घेतलं नाही जात, काही केलं नाही जात. आधी पोलीस कंप्लेंट करा, मग पोलिसांकडे गेल्यानंतर नाही काय झालं, ती शहानिशा करेपर्यंत समोरचा व्यक्ती मरूनच जातो किंवा त्याच्यावरती काय प्रॉब्लेम विचारच होत नाही. अशा या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मग वेगवेगळ्या स्तरावर काम करताना मला हे सगळे प्रश्न पडत राहिले, प्रश्नाची उत्तरं मी शोधत राहिले. वेगवेगळ्या दिशांनी वाटचाल करताना मला योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन मिळालं, चांगल्यातल्या चांगल्या लोकांनी मला पाठिंबा दिला. मग ते पोलीस अधिकारी असतील, आपल्या जवळचे डीसीपी असतील, समाज सुधारक असतील, इथले कॉर्पोरेटर्स आहेत, अनेक असे चांगले चांगले लोक आहेत की ज्यांनी खरोखरीच समोर येऊन पाठिंबा दिला की हा बाई तुझ्यासाठी आम्ही करू. तुझ्या काही समाजाचे 4-5 व्यक्ती असतील, 10-12 व्यक्ती असतील, कुणाला काही हवं असेल, मदत हवी असेल, तर ती आम्ही तुम्हाला पोचवू. मग अशा चॅनेल्स मधनं माझा एक बेस बनत गेला आणि मग मी एक समाजसेविका म्हणून एक टॅग घेऊन आज समाजामध्ये वावरतीये. मग अशा ह्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे फक्त मग कलाक्षेत्रासाठी मग एक अर्धनारी नटेश्वर हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अर्धनारी नटेश्वर हा फॅशन शो आम्ही ऑर्गनाईज केला होता. त्या फॅशन शो मध्ये माझ्या संस्थेने पार्टिसिपेट केलं होतं. 10 तृतीय पंथांना आम्ही तिथे चालवलं होतं. आम्हाला विजन इंडिया, विजन मीडिया आणि अजून एक दोघ जण होते ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता याच्यामध्ये. आणि त्या प्लॅटफॉर्मवरनं मग मी रोटरी क्लबवाल्यांची माझी ओळख झाली. तिथनं मग रोटरी क्लबद्वारे MNC मध्ये काही मुलींना नोकरी मिळाली. म्हणजे मग असं झालं की प्रत्येक प्लॅटफॉर्म किंवा प्रत्येक संधीचा योग्य फायदा घेत प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलींची दखल आम्हाला घेता आली, त्यांचे प्रश्न सोडवता आले. कोणाला नोकरी हवी असेल, कोणाला कुठल्या गोष्टीची स्वरूपाची मदत हवी असेल, कोणी व्यावसायिक होते, कोणी आंतरप्रुनर्स आज बनतायत, घडतायत, मग लोकांनी आपल्या इच्छा आकांक्षा बोलायला सुरुवात केली की अगं मला ना एक छोटा व्यवसाय करायची इच्छा आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का. मग त्यांचं प्रोजेक्ट तयार करणं, मग ते प्रोजेक्ट योग्य माणसाकडे घेऊन जाणं आणि मग त्यांना मदत, म्हणजे मुद्रा लोन असेल काय असेल कुठल्या त्या शासनाच्या यादीमध्ये बसता या सगळ्या गोष्टी, असं करून मग त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना शिबिरं गोळा करून देणं, CSR फंडिंग करून वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली. आणि मग अशा याच्यात स्किल डेव्हलपमेंट करता आलं, मला नोकऱ्या देता आल्या लोकांना. आणि शासनाच्या तर ह्याच्यावरती तर आम्ही समाज कल्याण डिपार्टमेंटमध्ये होतोच, कलेक्टर ऑफिस सोबत आम्ही मिटिंग करतच होतो. आज PMC मध्ये आमची खूप मोठं होमगार्ड म्हणून लागलेले आहे. ती खूप मोठं काय दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की PMC ने आमचे 30-32 लोकांना लावून घेतले. अजूनही 32 लोकांची त्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यासाठी आम्ही त्यांना देतो आहोत. PCMC मध्ये दुसरं असं झालं तर की म्हणजे PMC चा होण्याच्या आधी PCMC मध्ये माईताई डोऱ्यांच्या अनुषंगाने आम्ही एक प्रोजेक्ट सबमिट केला होता आणि 25 लाख रुपयाचा निधी तृतीय पंथांसाठी त्यांनी राखीव ठेवण्यात आला होता. सो इट वॉज माय सेकंड सक्सेस माझ्या कारकिर्दीमधला. आणि मग त्याला अनुसरून मग तिकडे पहिल्यांदा तिकडे PCMC मध्ये हा मॉड्यूल सुरू झाला होता, सुरक्षा रक्षक गार्डनिंग आणि याच्यामध्ये तृतीय पंथ्यांना घेतलं होतं आणि त्या मॉडेलवरती आता PMC मध्ये झालं. अशा याच्यामध्ये मग आमचं कारकिर्द होत गेली. आता रिसेंटली जर तुम्ही म्हणाल तर दहीहंडीचा हा एक आपल्या मोठा उत्सव असतो आणि हा एक आता सरकारने पण त्याला एक खेळ मान्य केलेला आहे, उत्साहपूर्वक खेळ म्हणून मान्य केलेला. तर याचा मानही आम्हाला यावर्षी मिळाला आणि ते श्री दीपक भाऊ मानकर जे आपले आहेत राष्ट्रवादी गटाचे, त्यांनी आम्हाला दिला होता तो मान. आणि आमच्या PNC च्या जवळपास तब्बल 60 मुलींनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि म्हणजे एक ती पण एक हिस्ट्री झाली की आता समाज दखल घेतोय प्रत्येक स्तरावरती. दुसरं तुम्ही सांगितलं की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही घर सोडण्याचा निर्णय घेतला होता, कुठेतरी अशी मनात आपल्या लोकांची, आपल्या शाळेच्या मित्रांची किंवा शाळेत झालेल्या एखाद्या
जवळच्या मित्राची आठवण येते किंवा त्याला कधीतरी फोन करावा असं वाटतो, किंवा जसं तुम्ही सांगितलं की दिवाळीच्या मासिकावर तुमचा फोटो आला, त्याला कधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आधीच्या याच्यामध्ये तुम्ही फोन केला नाही, फोटो बघून बघितला वेगळं काही काय वाटलं? खरं तर ना खरंच खूप आठवण येते, कारण आपण बालपणीच्या कुठल्याच आठवणी विसरू शकत नाही विसरू शकत नाही, आणि सगळ्याच गोष्टींची आठवण येते. आजही एकांतात बसले की आई वडिलांची आठवण येते, एक एक मोमेंट्स आठवतात की आपण बालपणी आपण कशी. आज जर मला माझ्या ज्या चेलांना सांगायचं असेल किंवा माझ्या मुलींना सांगत असेल की मी बालपणी काय केलं, तर जसं त्यांना त्रास झाला तोच त्रास मला, त्याच्यामुळे आम्ही शक्यतोवर बोलणं टाळतो. पण एकांतामध्ये जेव्हा सेल्फ रिअलायझेशन होतं किंवा सेल्फ आपण त्या गोष्टींबद्दलचा अभ्यास करतो की आठवतो तेव्हा खूप डोळ्यात पाणी, आता पाणी येत नाही खरं तर, कारण पाणी आठलंय कुठेतरी, पण त्रास होतो त्या गोष्टीचा सारखं ते आठवतं, आणि मग त्याच्यावर ओव्हरकम करायला आम्ही मग दुसरा विषय समोर आणतो. ओके, कोविडमध्ये जसं तुम्ही म्हणालात की कोणाचा कोणावर विश्वास नाही, त्यातल्या त्यात जो सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना बऱ्यापैकी मदत पोहोचवली जात होती किंवा त्यांना मागितल्यानंतर त्याची दखल तरी घेतली जात होती, तसं तृतीय पंथींना त्यावेळेस खूप म्हणजे त्रास अडचणींना सामोरं जावं लागलं. तुम्ही त्या याच्यामध्ये जसं मदत केली, असे किती लोक स्वतःहून पुढे आले की बाबा आम्ही तुमच्यासाठी म्हणून फक्त तुमच्या पाठीशी तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणून, फार प्रमाण खूप कमी असेल पण असे त्या याच्यातली एखादी की बाबा स्मरणात राहिली यात की बाबा तसं नको व्हायला पाहिजे होतं पण झालं, अशी काही एखादी आठवण की चुकलं कुठेतरी? सगळ्यांनी सगळ्या स्तरावरनं खरं तर आम्हाला मदत मिळत होती, आणि तेव्हा असं होतं की जे काही मदत मिळेल ती हवी होती, कारण काय होतं जॉब्स लोकांना वर्क फ्रॉम होमवाल्यांना ते त्यांचा पगार पाणी चालू होता बघा, गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना त्यांचं त्यांना मिळत होतं, प्रायव्हेटवाल्यांना मिळत होतं, ज्यांचे स्वतःचे बिझनेसेस आहेत ऑलरेडी त्यांना मॅरिटोरियम मिळालं होतं, त्याच्यामुळे त्यांचे कोणाचे हप्ते असेल कोणाचं काय असेल त्यांना सगळ्यांना सगळ्याची सवलत मुभा होती. पण जिथे आमचा उदरनिर्वाह गहू तिथे पोळ्या, रोज जर सकाळी उठून गेलं मागायला तर आपल्याला घरची संध्याकाळची पोळी आणि भाजी मिळणार, तर अशा लोकांना आमचं तर एक रुपयाचं सेव्हिंग नसतं, कुठला इन्कम सोर्सेस बंद झाल्यानंतर जाणार कुठे करणार कुठे. त्यावेळेस खरोखरीच जी गरज होती ती आम्हाला समाजाच्या अनेक स्तरांवरनं पोलिसांकडनंही मिळाली, म्हणजे त्यावेळेस माणसातला माणूस बघायलाही मिळाला आणि त्यावेळेस एकमेकांवरचा विश्वासही उडालेला माणूस बघायला मिळाला. पण असं परत मी म्हणेन की वाईटातनं काय चांगलं घ्यायचं, तर माणसाने माणसाची माणुसकी बघितली तेव्हा आणि आपण सगळे एक झालो अजून, आणि आमच्या लोकांची दखल खरं तर कोरोना नंतर जास्त घेतली गेली. जसं तुम्ही घर सोडल्यानंतर बाहेर पडला, राहण्याचा हा मोठा प्रश्न होता. आज ज्या तुम्ही सोसायटीमध्ये राहताय किंवा तुमच्यासाठी जे आहे ते राहताय, सोसायटीमध्ये काय तुम्हाला आव्हानांना सामोरे जावं, सोसायटीतला की बाबा हे असं आहे तसं काय हे आहे? आजही तृतीय पंथीयांना स्वतःला जरी वाटलं तरी आजही त्यांना एका विशिष्ट पद्धतीनेच राहावं लागतं, अजूनही त्यांना फेकल्यासारखं पाळीत टाकल्यासारखं साईडला करूनच त्यांना आज त्यांचा काय म्हणतात ब्रेड बटर आणि शेल्टरसाठी त्यांचा झगडा कायम आहे. बाय गॉड ग्रेस मी एका मध्यमवर्गीय कुटुंब पद्धतीतनं आल्या असल्याकारणाने मी सोसायटीमध्ये राहण्याचा निर्णय प्रथम घेतला होता. माझ्यासारखे अनेक लोक बंगल्यांमध्ये राहतात, सोसायटीमध्ये राहतात किंवा स्वतःच्या एका सेल्फ इंडिपेंडेंट स्मॉल हाऊसमध्ये पण राहतात, पण ते मिळवताना खूप साऱ्या अडचणी येतात, कारण आपण जे म्हणतो हा पांढरपेशा समाज, हा समाज खरोखरीच ना धड जगू देत ना धड राहू देत काहीच त्यांना, म्हणजे सगळ्या गोष्टीला त्यांना काही ना काहीतरी बोल लावायचं असतं. मी इतर लोकांचं काय सांगतो, मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगते. जेव्हा मी या सोसायटीत किंवा कुठल्याही अनेक सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायचे, तेव्हा फ्लॅट घेतल्यानंतर फ्लॅटचा करार हा त्या फ्लॅटचा मालक आणि टेनंट आणि ओनर या दोघांमध्येच असतो. ऍज अ टेनंट म्हणून मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यानंतर, माझा स्वभाव त्यांना कळल्यानंतर, पैसे कुठून येतात कसे येतात याचं स्वरूप कळल्यानंतर, समोरच्याने जर मला घर दिलं त्याची प्रॉपर्टी वापरायला, तर खरं तर बाय लिगली त्याच्यामध्ये कोणी बोलायचं हस्तक्षेप करायची गरज नसते. आम्ही प्रॉपर अग्रीमेंट केल्यानंतर
किंवा पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सुद्धा अनेक सोसायटीच्या लोकांनी असं त्या प्रेशराईज केलेलं आहे आमच्या ओनर्सला की तुम्ही यांना बिल्डिंग मधनं आधी बाहेर काढा. हे लोक आमच्या सोसायटीमध्ये आले नाही म्हणजे अजूनही ती एवढी घृणा आहे आणि अजूनही किळस वाटते या लोकांना की अरे आपल्या बाजूला आपल्या सोसायटीमध्ये आपल्या विंग मध्ये हे असलं कोणीतरी तृतीय पंथी असलं कोणीतरी तृतीय पंथी म्हणजे तो एक क्वेश्चन मार्क मलाच आम्हालाच वाटतं की असलं म्हणजे काय. आम्ही तुमच्यासारखीच तुमच्यासारखंच एका आईच्या पदरी पोटी आम्हालाही तुमच्यासारखंच रूप आहे तुमच्यासारखेच हाडामासांचे आम्ही आहोत आपलं रक्त एक आहे मग तुम्ही आम्हाला असं वेगळं जाणवता एवढं तुच्छ लेखण्यासारखं काय आहे. मला माझ्या सोसायटीमध्ये 3 वर्ष झालं मला नोटिसेस येत होत्या सेक्रेटरी चेअरमॅन करण्याची तुम्ही हे घर खाली करा तुमच्यासारखी व्यक्ती आम्हाला नको का नको तर त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी असं दिलं की तुमच्यासारखी व्यक्ती आली तर आमच्या बिल्डिंग मधल्या मुली बाळींची लग्न होणार नाही. आणि जिथे मी लग्नांमध्ये म्हणजे मला खरंच डबल स्टँडर्ड सोसायटीचा हसायला हसायला येतो डबल स्टँडर्ड सोसायटी की जेथे लग्नांमध्ये आम्हाला मानपान देऊन नाचा आशीर्वाद द्या ओटी भरा मुलबाळ होत नाही तर ओटी भरा तिला शुभ आशीर्वाद द्या असं शुभचिंतक शुभ आशीर्वाद देणारी एखादी पॉझिटिव्ह सौर ऊर्जेची एखादी देवी आल्यासारखं जिथे आम्हाला आगमन करून बोलवतात दुसरी बाजू हा तीच दुसरी बाजू जेव्हा आपल्यावरती येतं जेव्हा आम्ही तुमच्या आजूबाजूला येऊन राहतो तेव्हा असं की अरे हे नको इथे ही घाण नको म्हणजे मग ती आपोआप घाण होते म्हणजे ही ही मानसिकता बदलायला पाहिजे समाजाने. खरं तर समाज म्हणतो की तुमच्यातली मानसिकता बदला तुम्ही तुम्ही जे लाऊडनेस बदला पण आम्ही जे आहोत जे फील करतो ते आम्ही आम्ही दुपट्टीपणा नाहीये दुटप्पीपणा आमच्यामध्ये अजिबात नाहीये की समोर एक मागे एक असं आम्ही राहत नाही. जे आम्ही अंतर्बाह्य फील करतो आम्ही तेच दाखवतो. म्हणजे उद्या तुम्ही आम्हाला एक 4:30 ओटी भरणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार की अरे नको नको या लोकांपासून लांब पळा नको त्यांना बोलवू नका तर हे किती कितपत योग्य. मला माझ्या सोसायटीमध्ये हा प्रॉब्लेम झाला आणि आज टचवूड साईबाबांची कृपा आहे आज मी त्या सोसायटीमध्ये म्हणजे या सोसायटीमध्ये स्वतःच एक 2 BHKचा फ्लॅट इथे मी विकत घेऊ शकले आणि त्या जिद्दीवरती आणि त्या हिरिरीवरती मी घेतला की तुम्ही मला हकलताय तर मी आज इथेच तुम्हाला जम बस म्हणला की घेऊन द्या. आज सगळेच गोड आहेत जेव्हा तेव्हा मला जाणवलं जेव्हा माझी स्वतःची ओनरशिप आली तेव्हा कोणाला काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत भाडे करारावर राहत होते तोपर्यंत हे सगळेच टोचत होते चलनी घेतून. पण आता तुमचं हे सगळं समाज कार्य किंवा या सगळ्या गोष्टी बघून सोसायटीतले लोक तुमच्याकडे म्हणजे काय म्हणजे लहान मुलं पण आहेत सोसायटीत म्हातारे माणसं पण आहेत कसं तुम्हाला. मी आज उभी आहे मी आज समाजामध्ये काम करते मी माझ्या लोकांसाठी उभी आहे कोण मला काय म्हणतंय कोण माझ्याशी काय विचार करते याचा मी कधी ना तेव्हा विचार केला होता ना आता विचार करते आणि नाही मी कधी उद्या भविष्यात विचार करणार. आज लोक नतमस्तक होतात पाया पडतात आणि म्हणतात की हा तुम्ही काहीतरी छान काम करताय पण ही त्यांची एक फक्त बोलण्याची पद्धत आहे हेही मला जाणवतं माझ्या मागे किंवा आमच्या समाजाच्या मागे हे त्यांच्या मनीषा त्यांच्या आतल्या काय आहेत या त्यांनाच ठाऊक आहे आणि त्या देवाने बाय गॉड ग्रेस सगळ्यांना 6 सेन्स असतात आम्हालाही 6 सेन्स आहे कुठे ना कुठेतरी समोरच्याचा तो बोलण्यातला रोख आम्हाला समजतो त्याच्यामुळे मी एवढं एकच ठरवलं की आपण आपलं कर्म करत राहायचं कारण कर्म विल गिव्ह यू गुड अँड बॅड रिटर्न्स अकॉर्डिंग टू युअर कर्म. पण बऱ्याच वेळा असं होतं की सोसायटीमध्ये एखाद्या शेजारी राहणाऱ्या मुलाचं काही वेगळं केलं की त्याला चर्चा कौतुक केलं जातं असं तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही एवढं काय कार्य करते समाजासाठी एखादं ज्येष्ठ नागरिकांनी किंवा असं काही की बाबा अशी कौतुकाची थाप दिली आहे. हो नक्कीच होतं ना म्हणजे इथे आता जेव्हा मी फ्लॅट घेतला आहे आणि तिथे राहते तर सगळ्यांचं खूप पॉझिटिव्ह आहे. मला इथल्या माझ्या ज्या ज्या सोसायटीतल्या काही महिला आहेत त्यांनी मला प्रामुख्याने जेव्हा त्यांना मी सांगितलं की हे असं असं माझ्या बाबतीत 3 वर्षापासून होत आहे मला हाकलले जात आहे आणि आता मी इथेच घर घेतलंय तेव्हा जोपर्यंत इतर लोकांना माहीत नव्हतं तोपर्यंत या लोकांनी कानाडोळा केला पण जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा सगळ्यांनी ऐकून म्हणाले की नाही तू पण आमच्यातलीच एक आहेस तर मला पाठिंबा मिळायला माझं कौतुक झालं मलाही सगळीकडे आज बोलवलं जातं मानापणाने हक्कानी हळदी कुंकांना आमंत्रण दिलं जातं माझ्या घरी सगळ्या सोसायटीतल्या बायका हळदी कुंकाला येतात आणि खूप छान वाटतं आता इथे. जसं बाकीच्या क्षेत्रांमध्ये मुलं मुली त्यांचं नाव कमवत असतात तसं तृतीय पंथांमध्ये पण हायली एज्युकेटेड लोक असतात त्यांनाही जॉब करण्याची काहीतरी स्वतःचं नाव कमावण्याची इच्छा असते
असे कुठले तुमच्या की बाबा ते उच्च पदस्थ आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करण्यात असं वेगळं पण त्यांनी जपलं आहे अशी एखादी आठवण किंवा त्यांना तिथं काही अडचणी येत आहेत किंवा असं काही आहे ना. आता माझी एक मैत्रीण आहे, ती आज एका म्हणजे कंपनीचं नाव घेत नाही पण एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये ती स्वतः एच आर म्हणून आहे. ती याच्या आधी एका कोविडच्या आधी पण एका कंपनीमध्ये जॉबच करत होती. कोविडमध्ये तिचा जॉब सुटला, त्याच्यानंतर जेव्हा ती अनेक वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉबला गेली तेव्हा बिकॉज ऑफ ट्रान्सजेंडर तिला त्या पोझिशनला कोणी घेत नव्हतं. म्हणजे तिच्याकडे क्वालिफिकेशन आहे, तिच्याकडे संभाषण कला आहे, काम करण्याची चांगली कार्यक्षमता इतरांपेक्षा जास्त आहे, डिग्रीज आहेत तिच्याकडे एवढ्या, पण तिला काम मिळत नव्हतं. तिचा मॉरल डाऊन खचत होता. पण मग नंतर नंतर जसं जी आर निघाले, जसे जसे कंपनीमधनं सेन्सिटायझेशन व्हायला लागलं एलजीबीटी कम्युनिटीचं, तर मग तिला काही कंपनीकडनं ऑफर आली आणि आता आज ती चांगलं काम करते. पण दोन वर्षाच्या स्पॅनमध्ये तिला आणि आम्हाला म्हणजे मलाही जाणवते की आम्ही तिच्यासाठी खूप वेगवेगळ्या लोकांची चर्चा केली, शिफारस पत्र पर्यंत आम्ही गेलो, पण ते तसं काही होत नाही. म्हणजे शेवटी ग्राह्य धरल्या जात नाही तुम्ही किती शिकलेल्या असाल काय असेल तरी. एक ते जेंडर वाईज सुद्धा कुठेतरी पार्टिशन केल्यासारखं पार्टिशनच केलं. जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही समाजसेवा करताय, तुम्ही मॉडेलिंग केलंय, तुम्ही पिक्चरमध्ये पण काम केलंय, कधी एखाद्या सेलिब्रिटीशी संवाद साधण्याचा म्हणजे शूटिंग दरम्यान किंवा काय मध्यंतरी जोबा पिक्चर आला होता, असे पिक्चर आले होते, कधी तुमच्या कामाची दखल सेलिब्रिटींकडनं देण्यात आली की बाबा मॉडेलिंग क्षेत्रात ना म्हणा किंवा अभिनय क्षेत्रात म्हणा, असं कधी एखादी आठवण आहे? आता आगामी ह्याच्यामध्ये मला वर्षोज वकर यांच्याकडनं एक अवॉर्ड आताच डिक्लेअर झालेला आहे. आणि याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा मी काही ज्या ज्या सेलिब्रिटींसोबत काम केलेलं आहे किंवा त्यांनी कसं होतं सुरुवातीला प्रत्येक जण आपल्या कलेला आपल्याला तिथे मान दिला जातो. व्यक्तिशः जरी माझं जेंडर वाईज जरी कोणी मला कमेंट पास नाही केली तरी कलेमुळे जी माझी आज ओळख आहे त्याच्यामुळे जो माझा रिस्पेक्ट आदर आणि मानसन्मान केला जातो त्यासाठी मी त्या देवाचीच प्रार्थना करते की आज त्याच्यामुळेच माझी ओळख आहे. भविष्यात कुठला असा अजून हे तर तुम्ही करतात वेगळं काहीतरी तुम्ही करतात म्हणजे जे समाजात करत नाही ते तुम्ही वेगळं काहीतरी करता, अजून अशी मनात एखादी सुप्त इच्छा आहे की जी आपल्याला करायची आहे अजून मला असं काही? असं तर काही नाही आहे, कारण मी माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गोष्टी मला समोर संधी साधत आल्या त्या संधीचा फायदा घेत मी आज मग ती संधीतून मला काय फायदा होतोय का नुकसान होतोय का तोटा होतोय याचा मी विचार न करता आलेली संधी मी म्हणजे संधीचं सोनं करत मी आज इथपर्यंत आली आणि आता तर खरं तर माझी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून मला फार लांब जायचं आहे, पल्ला अजून मोठा आहे, कारण आजही लोकांच्या मनामधली घालमेल आणि लोकांच्या मनामध्ये तृतीयपंथी किंवा ह्या आमच्या पारलिंगी महिलांबद्दलची जी घृणा आहे ती अजूनही संपूर्णपणे नष्ट झालेली नाही. आणि जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जोपर्यंत देवाने माझ्या हातात पायात मनगटात जोर दिला तोपर्यंत मी ती मिटवण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि आपल्यासोबत आपल्या समाजमध्ये हरित क्रांती आणण्याचा चांगला एक प्रेमाचा संदेश देण्याचा एकात्मतेचा संदेश देण्याचा 100% प्रयत्न. तुम्ही जसा धाडसी निर्णय घर सोडण्याचा घेतला असे समाजात बरेच आहेत की जे या फेजमधनं जात आहेत, जसं तुम्ही घरच्यांवरती ओझं नको म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय, पालकांना तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाच्या घरी आता कसं वातावरण आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी निर्भर असतात. मी माझ्या वयाच्या बऱ्याच उशिरा घर सोडण्याचा निर्णय घेतला. खूप अशी दयनीय अवस्था आहे की बऱ्याच लोकांना पळून यावं लागतं, घराच्या बाहेर काढलं जातं, मारून मुटकून फेकलं जातं, त्यांची तर परिस्थिती फारच बिकट आहे. आणि तेव्हा मला इथे असं सांगावं असं वाटतं की अरे ते त्याला त्या मुलाला त्या अभ्रकाला तुम्ही जन्म दिलाय ना, मग तुमची कूज म्हणजे कुठल्याही आईला असं वाटणं चुकीचं आहे की हे मूल मला माझ्या पदरात देवाने का दिलं. अरे यू आर ब्लेस्ड की तुला असं मूल दिलंय म्हणजे ज्याच्यामुळे तुमचा उद्धार म्हणता येईल किंवा त्या मुलाचा उद्धार तुम्ही करायला पाहिजे. आणि याच ठिकाणी जर एखादा पोलिओग्रस्त मुलगा असेल, एखादा आंधळा मुलगा असेल,
ऍक्सिडेंटल जर त्याचा पाय गेला, हात तुटला, तर तुम्ही त्याला सोडून द्याल का? तुम्ही त्याला सांभाळणारच ना. मग तुम्ही अशा एखाद्या मुलाला आयडेंटिफाय झाल्यानंतर मग तो वयाच्या 13व्या वर्षी होऊ देत, वयाच्या 20व्या वर्षी होऊ देत, किंवा तो जन्मतःच आयडेंटिफाय होऊ देत की इज अ इंटरसेक्स, मग तुम्ही त्याला सोडलं नाही पाहिजे. तुम्ही त्याला जास्तीत जास्त काळजी घ्या, केअर करा. एक आपलंच मूल, आपलीच रक्त, आपलंच परंपरा, कसं तो पुढे चालवेल आणि समाजात तो कसा, कारण प्रत्येक आई वडिलांना हे सगळं असं की आपलं मूल बाळ हे आपलं म्हातारपणाची काठी असावं. इथे तर आम्हाला ना काठी बनता येतं, उलटा काठी लाठीचाच मार मिळून आम्हाला घराबाहेर काढलं जातं. तर त्यांनी असं करू नये, त्यांनी सांभाळ करावा आणि बाहेर फेकू नये. आज समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महिला वर्ग हा पुरुषांच्या तुलनेने म्हणजे खांदा देऊन काम करतोय. आज या नवदुर्गाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण कादंबरी यांचा म्हणजे प्रवास, आव्हानं, त्यांचे स्वप्न, त्यांना मिळत गेलेलं यश याबद्दल जाणून घेतलं. असंख्य अडचणींना त्यांनी तोंड देत त्याच्यातनं मार्ग काढत आज त्या स्वतःचं वेगळं पण त्यांनी सिद्ध केलंय. प्रत्येकाला आयुष्यात आव्हानं आहेत, त्याच्यावर त्याचं काय म्हणतात नशिबाला दोष न देता त्याच्यातनं मार्ग काढत जाणं हाच या मुलाखतीतनं त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे येणाऱ्या आव्हानांचं नकारात्मक दृष्टीनं विचार न करता सकारात्मक दृष्टीने आणि त्याच्यातनं काय चांगलं होईल एवढंच बघत विचार केला तर आयुष्य नक्कीच सुखकर होईल हेच सांगता येईल. कादंबरीजी लेट्स अप मराठीला तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल आणि लेट्स अप मराठीचे सुद्धा आभार की नवदुर्गाच्या या सेगमेंटमध्ये त्यांनी माझ्यासारख्या एका पारलेली महिलेला संधी दिली आणि तुम्ही सुद्धा आमची चांगली दखल घेतली त्याच्यासाठी मी आभार मानते.